चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आजही माझे दैवत आहेत, या क्षणालाही दैवत आहेत आणि राहतील। आम्हा महिलांना 50% आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं बहुजन समाजातली एक महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जात असताना मी संघटनेत गेली 18-19 वर्ष काम केलं। माझ्या राजकारणाचा जन्मच संघटनेतल्या मांडवातून झाला। खडकवासला विधानसभा अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि परत एकदा प्रदेश अध्यक्ष असा हा प्रवास। संघटनेमध्ये काम करत असताना ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते, त्यावेळेस मला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं, यासाठी की आयोगाच्या पदामुळे संघटनेच्या पदाला ताकद मिळेल। माझ्या बाबतीत मात्र ज्यावेळेस आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलं त्यानंतर मात्र संघटनेचं पद सांभाळता येणार नाही असं सांगून मला राजीनामा देण्यासाठी भाग पडलं। खरं तर रस्त्यावरून उतरून आंदोलनं केलेली एक चळवळीची मी कार्यकर्ती आहे। संघटना वाढवण्यासाठी घरावरती तुळशीपत्र फिरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून ही संघटना उभी केली। त्याच्यामुळे संघटना ही माझ्यासाठी देवघरातल्या देवासारखी होती। ज्यावेळेस माझ्याकडून राजीनामा घेतला गेला त्यावेळेस त्या मला प्रचंड वेदना होत्या की राजीनामा घेतल्यानंतर तिथपासून आत्तापर्यंत म्हणजे 15 महिने मी आयोगाचा कारभार सांभाळला, पण या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये मलाच अपवादात्मक असा नियम का लागू केला गेला। यापूर्वीच्या सगळ्या अध्यक्ष 2-2 पदावरती होत्या आणि त्या प्रत्येक पक्षाने आयोगाचं पद दिलं तर संघटनेची ताकद वाढेल या एकाच उद्देशाने ती पदं दिली होती। माझं ज्यावेळेस राजीनामा घेतला गेला त्यावेळेस माझे नातेवाईक असतील, माझं परिवार असेल, माझे कार्यकर्ते असतील, बरेच जण मला विचारायचे की पक्षाच्या देखील कार्यक्रमात आपण दिसत नाही, व्यासपीठावरती दिसत नाही। खरं तर ते कोणतंही आमंत्रण मला 15 महिन्यामध्ये मिळालं नाही। नाईलाजास्तव मला माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या माणसांना सांगावं लागायचं की संविधानिक पद असल्यामुळे कदाचित आपल्याला बोलवलं नसे। ही 15 महिन्याची एक सल मनामध्ये निश्चितपणाने होतीच आणि म्हणून खरं तर आदरणीय साहेबांमुळे माझी महाराष्ट्राला निश्चितपणाने ओळख झाली। पण या ज्या काही गोष्टी घडल्या याच्यामुळे निश्चितपणाने दादांनी मला ती संधी दिली आणि काल 15 महिन्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला राजकीय व्यासपीठावरती दिसले। ज्या घड्याळ्याच्या चिन्हासाठी मी रात्रंदिवस काम केलं, ज्या पक्षाचा झेंडा घेऊन मी महाराष्ट्र फिरले, संघटना उभी केली, त्या व्यासपीठावरती मला जायला 15 महिन्याचा कालावधी द्यावा लागला। त्याच्यामुळं साहजिकच आहे की आम्ही पक्ष बदललेला नाही। शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा पक्षाची विचारधारा घेऊनच काल देखील मी त्या व्यासपीठावरती होते आणि इथून पुढे राहील। त्याच्यामुळं आदरणीय साहेब हे आमचे दैवत तर आहेतच, मार्गदर्शक आहेत, एक कार्यकर्ती म्हणून आमचा तो प्रेमळ अधिकार आहे की आम्ही आजही सांगू शकतो की साहेब आमच्यासोबत आहे। ताज्या बातम्यांसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।